नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतले हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती मेगा भरती या सर्वांसाठी खूपच आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कवर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघायला मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झालेली आहे तर महाराष्ट्राची निर्मिती हे एक मे एकोणीस ला महाराष्ट्र या राज्याची निर्मिती झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक क महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा पुणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामधील क्षेत्रफळा दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड अहमदनगर हा सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रामध्ये एकूण एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही छत्तीस ही संख्या आहे प्रश्न पाचवा स सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रामध्ये जिल्हा हा पालघर हा जिल्हा आहे पुढचा आपण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो पुढचा आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन जिल्हा आहे पुढचा प्रश्न बघू कोणते खनिज रेड्डी या बंदरामधून निर्यात केले जाते कोणते खनिज हे रेड्डी या बंदरामधून निर्यात केले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क लोह खनिज हे रेड्डी या बंदरामधून निर्यात केले जाते प्रश्न क्रमांक दहावा आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती आर्य महिला समाज तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज यांची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक अकरावा हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महर्षी कर्वे हे हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक बारावा मराठीमधले पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर मराठीमधले पहिले वृत्तपत्र हे दर्पण हे मराठीमध्ये पहिले वृत्तपत्र आहे प्रश्न क्रमांक तेरावा मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते मूकनायक हे पाक्षिक तर मूकनायक हे पा पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पाक्षिक सुरू केले होते गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गुलामगिरी तर महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा वारकळी वा चळवळीचा पाया कोणी घातला होता वारकळी चळवळीचा पाया कोणी घातलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी चळवळीचा पाया हा घातलेला आहे प्रश्न क्रमांक सोळावा कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक सतरावा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड महर्षी कर्वे यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती होते प्रश्न क्रमांक अठरावा भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक पुढील पैकी कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन पंजाबराव देशमुख हे भारत कृषक समाज यांच्या संघटनेचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक एकोणीस महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत हा थॉमस पेल हा त्यांना प्रभावित करणारा विचारवंत होता प्रश्न क्रमांक वीस वेदोक्त संबंधित समाजसुधारक कोण होते वेदोक्त प्रकरण या संबंधित समाजसुधारक कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक शाहू महाराज हे वेदोक्त प्रकरण या संबंधीचे समाजसुधारक होते पुढचा आपण पाहूत सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी कोणाचा उल्लेख भारतीय असंतोषजनक असा केलेला आहे तर सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषजनक म्हणून लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केलेला आहे प्रश्न क्रमांक नव्वा मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता तर मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा हा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक दहावा एकोणीसशे सहाच्या राष्ट्रीय सभेच्या कोलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे सहाच्या राष्ट्रीय सभेच्या कोलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष हे दादाभाई नेहरूजी हे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक अकरावा होमरूळ प्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती तर होम प्रथम ही आयरलँड बा, या देशामध्ये सुरू झाली होती प्रश्न क्रमांक बारावा सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती तर सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये होम रूड लीगची स्थापना ही अॅनी बेजंट यांनी ही स्थापना केली होती प्रश्न क्रमांक तेरावा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती तर बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने केली होती प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्रामध्ये होम रूलची चळवळ कोणी सुरू केली होती महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ ही लोकमान्य टिळक यांनी यांची ही चळवळ सुरू केली होती प्रश्न क्रमांक पंधरावा इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली होती तर एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा ही जॉर्ज पंचम यांनी ही घोषणा केली होती पुढचा आपण बघतो मॅरेथॉन शर्यतीमध्ये धावपटूस किती अंतर धावावे लागते मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावपटूस किती अंतर धावावे लागते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सव्वीस मैल तीनशे पंच्याऐंशी याड्स या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहू आशियाई क्रीडा दर किती वर्षांनी होतात आशियाई क्रीडा ह्या दर किती वर्षांनी होतात तर आशियाई क्रीडा ह्या दर चार वर्षांनी होत असतात पुढचा आपला चिन्नास्वामी स्टेडियम कर्नाटक राज्यामधील कोणत्या शहरामध्ये आहे चिन्नास्वामी स्टेडियम हे कर्नाटक राज्यामधील कोणत्या शहरामध्ये आहे तर चिन्नास्वामी हे बेंगलोर या शहरामध्ये हे स्टेडियम आहे प्रश्न क्रमांक दहावा यस ऑंगेस्ट ऑर्ड्स हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे तर यस ऑंगेस्ट ऑड्स हे आत्मचरित्र सानिया मिर्झा यांचे ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक अकरावा विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोणत्या देशामध्ये भरवल्या जातात तर विम्बल्डन टेनिस स्पर्धा ह्या इंग्लंड या देशामध्ये दे भरवल्या जातात प्रश्न क्रमांक बारावा बायचिंग भूतिया हे नाव खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित नाव आहे बायचिंग भूतिया तर बायचिंग भूतिया हे नाव फुटबॉल या खेळाशी संबंधित हे नाव आहे प्रश्न क्रमांक तेरावा एकलव्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारे संबंधित आहे एकलव्य पुरस्कार तर एकलव्य पुरस्कार हा तिरंदाजी या खेळाशी संबंधित पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक चौदावा सन दोन हजार आठमध्ये राष्ट्रीय गोल्फ अकॅडमीची स्थापना कुठे झाली होती तर सन दोन हजार आठमध्ये राष्ट्रीय गोल्फ अकॅडमीची स्थापना ही चंदीगड या ठिकाणी स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक चौदावा मिरचीमधील तिखटपणा पुढीलपैकी कोणत्या घटक घटकामुळे प्राप्त होतो मिरचीमधील तिखटपणा तर मिर्ची मधील तिखटपणा हा कॅप्सोप्सिन या घटकामुळे याला प्राप्त होतो प्रश्न क्रमांक पंधरावा भारतामध्ये कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणते आहे तर भारतामध्ये कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर राज्य आहे प्रश्न क्रमांक सोळावा राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतामध्ये कोठे आहे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतामध्ये कोठे आहे तर या ठिकाणी अश्वन क्रमांक ब कर्नाल या ठिकाणी ही संस्था आहे प्रश्न क्रमांक सतरावा मेरिनो या मेंढीचे मूल स्थान पुढीलपैकी कोठे आहे तर मेरिनो या मेंढीचे मूल स्थान हे स्पेन या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरावा शास्त्राचा जनक म्हणून कोणता शास्त्रज्ञ ओळखला जातो शास्त्राचा जनक तर या ठिकाणी अश्वन क्रमांक ब शास्त्राचा जनक म्हणून मेंढेल हा शास्त्रज्ञ ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस जगामध्ये मशीची सर्वात जास्त संख्या कोणत्या देशामध्ये आहे तर जगामध्ये सर्वात जास्त मशीची संख्या ही भारत या देशामध्ये ही संख्या आहे प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना ही एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये ही स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वा कापसाचे शास्त्रीय नाव पुढीलपैकी कोणते आहे कापसाचे शास्त्रीय नाव पुढीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क गॅसेपियम स्पेसी या ठिकाणी करेक्ट शास्त्रीय नाव होईल प्रश्न क्रमांक सातवा भारतामध्ये गव्हाचे सर्वात जास्त दर हेक्टरी उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब पंजाब या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त दर हेक्टरी गव्हाचे उत्पादन पंजाब या राज्यामध्ये होते प्रश्न क्रमांक आठवा पांथळ जमिनीमधून पुढीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो तर पांथळ जमिनीमधून मिथेन हा वायू बाहेर पडतो प्रश्न क्रमांक नववा रेशीम उत्पादनामध्ये भारतामधील पुढीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे रेशीम उत्पादन रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटक हे राज्य भारतामध्ये अग्रेसर राज्य आहे प्रश्न क्रमांक दहावा पुढीलपैकी पुढीलपैकी मसाल्यांच्या कोणत्या पदार्थास मसाल्याची राणी असे म्हटले जाते मसाल्याची राणी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक क वेल दोन किंवा वेलची या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भारतामधील मध्यवर्ती फलोद्यान संशोधन संस्था पुढीलपैकी कोठे आहे भारतामधील मध्यवर्ती फलोद्यान संशोधन संस्था पुढीलपैकी कोठे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क बंगलोर या ठिकाणी ही संस्था आहे प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रामध्ये कोणत्या पिकाच्या बियाण्याचे सर्वाधिक प्रमाणामध्ये वितरण होते महाराष्ट्रामध्ये कोणत्या पिकाच्या बियाण्याचे सर्वाधिक प्रमाणामध्ये वितरण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी सोयाबीन या पिकाचे सर्वात जास्त बियाण्याचे वितरण होते प्रश्न क्रमांक तेरावा जागतिक वन दिन कधी साजरा होतो जागतिक वन दिन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब एकवीस मार्चला जागतिक वन दिन हा साजरा होतो प्रश्न क्रमांक सातवा पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पदार्थाचे वजन को कोणत्या कारणामुळे भिन्न असू शकते पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पदार्थाचे वजन कोणत्या कारणामुळे भिन्न असू शकते तर या ठिकाणी अश्न क्रमांक ब गुरुत्वे त्वरण या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा सर आयझॉक न्यूटन यांनी गतीची समीकरणे व गुरुत्वाकरणाचा सिद्धांत कोणत्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे तर या ठिकाणी त्यांनी प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे प्रश्न क्रमांक नव्वा न्यूटनच्या गती गतिविषयक नियमाचा पहिल्या नियमास काय म्हणतात न्यूटनच्या गतीविषयक नियमाच्या पहिल्या नियमास जडत्वाचा नियम असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहावा दाबामधील बदल दर्शनासाठी काय वापरतात दाबामधील बदल दर्शनासाठी दाबमापी हा वापरतात प्रश्न क्रमांक अकरावा जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते तेव्हा पुढील पैकी काय होते जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते तेव्हा बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते प्रश्न क्रमांक बारावा शक्तीचे मूल्य किती असू शकते शक्तीचे शक्तीचे मूल्ये कितकी असू शकते तर या ठिकाणी अप्शन क्रमांक गुणिले वेग या ठिकाणी एवढे ते शक्तीचे मूल्य असू शकते प्रश्न क्रमांक तेरावा दोलकाची लांबी वाढवल्यास दोलनकाल कसा असतो दोलकाची लांबी वाढवल्यास तर दोलनकाल तेवढाच राहतो या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता असते खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पाराया पाराया पदार्थाची सर्वात जास्त घनता असते प्रश्न क्रमांक सातवा भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेपासून अंमलात आलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारतीय राज्यघटना ही अंमलात आलेली आहे प्रश्न क्रमांक क्रमांक घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले घटना समितीचे अप्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले होते तर या ठिकाणी दिवस हे घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज चालले होते भारतीय राज्य घटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या तर या ठिकाणी अशन क्रमांक एकोणीशे बावन या वर्षी पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या प्रश्न क्रमांक बारावा संविधान दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे संविधान दुरुस्ती दुरुस्तीची पद्धत ही कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आशन क्रमांक अ दक्षिण आफ्रिका या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारतीय संविधानाने भारताचे वर्णन कसे केलेले आहे भारतीय संविधानाने भारताचे वर्णन हे राज्यांचा संघ असे वर्णन केलेले आहे प्रश्न क्रमांक चौदावा भारत हा टिंबटिंब देश आहे भारत हा प्रजासत्ताक हा देश आहे मित्रांनो अन अकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करायचं आहे सिलेक्ट युअर गोलमध्ये एम पी एस सी टाकायचं आहे आणि इन्व्हाइट कोडमध्ये आर व्ही डिटेल हा कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता दुसरा आहे संकल्प कॉम्प्रेहेसिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर एम पी एस सी एक्झाम हे एक महत्त्वपूर्ण बॅच आहे या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही लिंकला क्लिक करून या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता तिसरा आहे विजेता संपूर्ण पोलीस भरती बॅच हे एक महत्त्वपूर्ण बॅच आहे या बॅ बॅच लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता चौथा आहे युक्ती मॅथ अँड रिजनिंग फिअर बूस्टर बॅच फॉर एम पी एस सी एक्झाम ही एक महत्वपूर्ण बॅच आहे या पण बॅच लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता चौथा आहे प्रेरणा एम पी एस सी कॉम्प्रिहे इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच कोर्स ही पण एक महत्वपूर्ण बॅच आहे जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात त्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता आणि आर डिटेल हा कोड टाकून तुम्ही दहा टक्के ऑफ मिळवू शकता